तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ स्पेशली होणार आहे चेंज इन वरती जे चेंज इन ओवाय इतकं इम्पॉर्टंट पार्ट आहे जसं की आपण जर एक ऑप्शन बाहेर असाल तर ऑप्शन बाहेरसाठी बऱ्याचशा गोष्टी जसं की इम्पॉर्टंट आहेत म्हणजे ते म्हणजे काय सपोर्ट रेजिस्टन्स मिळा किंवा ट्रेंडलाईन ड्रॉ करायचं म्हणा किंवा अजून बऱ्याच काही प्रकारचे आपल्याला म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल शिकण्याचं गरज आहे तर त्याचप्रकारे आजचा हा टॉपिक जो आहे तो आहे चेंज इन ओ आय म्हणजे ऑप्शन चेनमध्ये ओपन इंटरेस्ट जे असतं आहे तर ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट असते कारण की ओपन इंटरेस्ट म्हणजे कसं आहे तुम्हाला मार्केट डाटा दाखवतो आहे आणि डाटा कधी खोटं बोलत नसतं डाटाच्या हिशोबावरनं आपण काढू शकतो की सपोर्ट रजिस्टन्स आपण ड्रॉ करू शकतो आणि तिथून आपण परफेक्ट मार्ट मार्केटचा ट्रेंड पण ओळखू शकतो आहे ओके okay, तर डाटा ॲनालिसिस वगैरे सगळं काय याच्यामध्ये मी सांगणार आहे आता याच्यामध्ये तर ओपन इंटरेस्ट आपण जर इंट्राडे करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कसा वापर करायचं आहे ओपन इंटरेस्टचा तर ते पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा मित्रांनो कारण खूपच इंटरेस्टिंग पार्ट आहे हा ऑप्शन बाहेरसाठी ओके तर सर्वात okay, आधी मी इथं काय करतो या ठिकाणी बघूया आपण ऑप्शन चेनमध्ये जाऊया आणि या ठिकाणी एक सांगतोय तुम्हाला सर्वात आधी इथं वरती जे दिलं आहे तुम्हाला ओपन इंटरेस्ट चेंज इन ओपन इंटरेस्ट व्हॅल्यू आय व्ही वगैरे हे जे काय असेल ओके okay, हे स्ट्राईक प्राईज वगैरे तर इकडच्या साईडचं जे आहे हे कॉल साईडचं आहे आणि इकडचं जे आहे पुट साईडचं आहे तर या ऑप्शन चेनच्या पूर्ण डिटेल अॅनालिसिसबद्दल तुम्हाला जर माहिती हवं असेल ओके okay, तर वरती आय बटनवरती लिंक दिलं आहे ऑलरेडी मी याच्यावरती एक डिटेल ॲनालिसिस बनवलेला आहे व्हिडिओचं मी ओके या ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता ऑप्शन चेन ॲनालिसिस ओके आणि याच्यामध्ये आज आपण बघणार आहे हे ओपन इंटरेस्ट आणि हे चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे ह्याचा आपल्याला किती फायदा होईल म्हणजे जर तुम्ही इंट्राडे करत असाल okay. तर ओके तर आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे आपल्याला इथं सर्वात आधी मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेनमध्ये म्हणजे मार्केटमध्ये काय होतं एक कॉलर म्हणजे एक कॉल बाय करणारे आणि एक पुट बाय करणारी या दोघांमध्ये कसं युद्ध सुरू असतं युद्ध सुरू असतं बायिंग आणि सेलिंगमध्ये ओके okay. आणि युद्ध तुम्हाला तर माहीत आहे की कोण जिंकू शकतं ज्याचं सैन्यबळ जास्त असतं तर तोच युद्ध जिंकू शकतोय तर युद्ध जिंकण्यामध्ये आणि सैन्य जसं युद्धामध्ये सैन्य असतं जास्त तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर कुठल्या साईडला सैन्य सैन्य म्हणजे काय हित बघू शकता तुम्ही चेंज इन ओपन इंटरेस्ट चेंज इन ओ हे मेन लक्षात ठेवा तुम्ही जर इंट्राडे करत असेल तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि इकडचं जे ओवाय आहे ओपन इंटरेस्ट हे कसं पूर्ण आठवडाभराचं असतं आहे जसं की आठवडाभराचं म्हटलं जर तुम्हाला इथं जर दाखवलं तर या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता मी निफ्टीचं एक चार्ट घेतलेलं आहे ओपन इंट म्हणजे हे ऑप्शन चेन आणि त्यानंतरनं इथं काय केलेलं आहे चौदा सप्टेंबर म्हणजे चालू आठवड्याचं इथं स्ट्राईक म्हणजे एक्सपायरी डेट इथं लावलेलं आहे मी ओके इथं तुम्हाला स्ट्राईक प्राईजवरती काय घ्यायचं नाही आहे तर इथं सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे हे जर बघायचं आहे तुम्हाला ओके okay, आठवड्याचं तर आठवड्यामध्ये तुम्ही हे ओपन इंटरेस्ट बघू शकताय आणि तुम्ही जर इंट्राडे करत असेल तर तुम्हाला चेंज इन ओवाय हे बघायचं आहे दोन नंबरचं ओके तर आज मी फक्त इंट्राडेसाठी सांगणार आहे ओके तर इथं इंट्राडेमध्ये कसं आहे दोघांमध्ये इथं बायर्स आणि सेलर्समध्ये फाईट सुरू असतं आणि तोच फाईट जिंकतो तोच युद्ध जिंकतो ज्याचं सैन्यबळ जास्त असतं ओके आता सैन्यबळ म्हणजे काय इकडचं जर सैन्यबळ जास्त असलं हे ओवा चेंज इन ओवाय जास्त असलं तर आपल्याला एक रजिस्टन्सचं काम करू शकतं स्ट्रॉंग रजिस्टन्सचं जिथून मार्केट डाऊन साईडला पडू शकतं आणि इकडचं जर पुट साईडचं जर सैन्यबळ म्हणजे हे जे चेंज इन ओ वाय जास्त असलं तर हे काय करू शकतं आपल्यासाठी एक सपोर्टचं काम करू शकतं स्ट्राँग सपोर्ट आणि तिथून मार्केट अप साईडला फिरू शकतं ओके तर आपल्याला आता बघायचं काय नेमकं आता इथं बघू शकतं ह्याच्यात <coughs> आपल्याला चेक करायचं आहे हे चेंज इन ओ चेंज इन ओवाय हिकडचं जर जास्त असलं तर तुम्हाला जसं रेजिस्टन्स सांगितलं आता मी थोडक्यात तुम्हाला काय करतोय या ठिकाणी आता इथं मी निफ्टीच्या चार्टवरती घेऊन जातोय चालू चार्टवरती ओके तर आता इथं बघूया मार्केट काय झालं आता तुम्हाला एक म्हणलं की मार्केट इथून का बरं फिरलं आणि इथून अपसाईडला मुवमेंट कशाला के केलंय तर थोडक्यात तुम्ही बरेच जणांचे म्हणजे असं प्रश्न म्हणजे उत्तर येतील की सर आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे या ठिकाणी इथं एक डोजी कॅन्डल बनलं आहे त्यानंतर ह्या जर तिन्ही कॅन्डलचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी एक मॉर्निंग स्टार असं एक ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे काही जण असं म्हणतील त्यामुळे मार्केटवरच्या साईडला गेलं आहे काय जण म्हणतील इथं चार्ट पॅटर्न बनलेलं आहे काही जण म्हणतील काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतील तुम्हाला पण त्याच्यासोबतच आणि काय जण म्हणतील इथं सपोर्ट पण घेतलेलं आहे पाठमागच्या मार्केटचं त्या हिशोबाने इथं सपोर्ट घेऊन मार्केटनं अपसाईडला मोमेंट मुवमेंट केलं असं पण म्हणतील पण पन् आजपासून तुम्ही अजून एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करा तुम्ही जर कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलं असेल चार्ट पॅटर्न बघितलेला असेल किंवा सपोर्ट रेजिस्टन्स बघून तुम्ही जर एंट्री घेत असेल तर आजपासून तुम्ही हे पण एक गोष्ट नवीन लक्षात ठेवा या ठिकाणी आल्यावर मार्केटचा म्हणजे जिथं सपोर्टला आलं जिथं सपोर्टला आलं मार्केट समजा किंवा रजिस्टन्सला आलं किंवा एखादं चार्ट पॅटर्न बनवलं किंवा एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलं तर त्या ठिकाणी आजपासून तुम्ही चेंज इन ओवाय पण बघायला सुरुवात करा आता एक सांगतो तुम्हाला मी एकदम परफेक्टली तुम्हाला समजेल हे जे रेंज आहे ते रेंज कुठला आहे आता बघूया या ठिकाणी ओके तर इथं बघू शकता तुम्ही इकडं अमाऊंट दाखवता या ठिकाणी थोड्याला सारखं तो आहे तर इथं बघू शकता हे सब लेवल कुठला आहे एकोणीस हजार चारशे एकोणीस हजार सातशे त्रेचाळीस म्हणजे आपण काय करूया एकोणीस हजार सातशे पन्नासचा लेवल घेऊया ओके म्हणजे इथून मार्केट फिरलेलं आपल्याला समजेल एकोणीस हजार पाचशे सातशे पन्नास ओके एकोणीस हजार सातशे पन्नास तर इथून बघू शकता तुम्ही तर एकोणीस हजार सातशे पन्नास कुठं आहे या ठिकाणी बघू शकता एकोणीस हजार सातशे पन्नास हे आहे स्ट्राईक प्राईज ओके आणि मी तिथून आपण काय केलं आपण चार्टवर जे बघितलेलं आहे या ठिकाणी अफसाईडला मुवमेंट केलं अपसाइडला म्हणजे काय जसं की तुम्हाला म्हणलो मी इकड साईडचं पुट साईडचं जर स्ट्रॉंग असेल तर ते आपल्याला एक सपोर्ट करू शकता असं जसं म्हणलं आणि एकोणीस हजार सातशे पन्नासपासून मार्केट फिरून अफसाईडलाच गेलेलं आहे ओके okay, आणि आता इथं बघू शकतो हे जे आहे एकोणीस हजार सातशे पन्नासचं स्ट्राईक प्राईज आणि ह्याचं बघूया आपण आता इथं चेंज इन ओवाय कुठं आहे इथं आहे चेंज इन ओवाय इथं आहे तर किती आहे अमाऊंट तुम्ही बघू शकतो मायनस पाच हजार सव्वीस म्हणजे मायनस झालेलं आहे कमी झालेलं आहे म्हणजे इकडचे जे सैन्यबळ जे आहे ते कमी पडू लागलं तिथं मायनस झाल्याचं उलटं म्हणजे ह्याच्यातून निघून बाहेर गेलात आणि तेच जर आपण या राईट साईडला बघितलं इथं ओके ओपनिंग चेंज इन ओप चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितलं इथं तर तेहत्तीस हजार नवीन ॲड झालेलं आहेत हे पहिलेपासूनच आहेत ओपन इंटरेस्ट हे पहिले पहिलं पहिल्यापासूनच आहेत हे आठवड्याचं दाखवत आहे जे स्ट्राईक प्राईजच्या हिशोबानं म्हणजे विकली एक्सपायरीच्या हिशोबानं ओके जिथं तुम्ही जेवढं डेट ठेवल त्या हिशोबानं दाखवत आहे पण इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे जे स्ट्राईक प्राईज आहे एकोणीस हजार सातशे पन्नास तर पुटमध्ये इथं तेत्तीस हजार दोनशे सव्वीस नवीन ॲड झालेत ॲड झालेत म्हणजे इथं पॉवर जास्त आहे आणि तेच तुम्ही इकडं बघू शकता पाच हजार उलट मायनस झालेले आहेत मग आता स्ट्रॉंग कुठला आहे ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग हे आहे ओके okay, आणि तुम्हाला जसं म्हणलं ह्या साईडचं जर स्ट्राँग असेल तर हे आपल्याला एक सपोर्टचं काम करू शकतं आणि इकडचं स्ट्रॉंग असलं तर हे एक आपल्याला रजिस्टनचं काम करू शकतं सध्याला तर आपण ह्याच्यापेक्षा स्ट्राँग हे दिसतं आहे आपल्याला पुट साईडचं मग सातशे पन्नास हे पुट साईडचं आपल्याला एकदम स्ट्राँग दिसतं आहे मग इथं बघू शकतो पुट साईडचं स्ट्राँग दिसल्यावर इथून काय केलं आहे मार्केट नक्कीच या ठिकाणी आपल्याला इथं ओके तर इथं स्ट्रॉंग दिसल्यामुळे इथं काय झालं एक सपोर्ट घेतलं आणि त्यानंतरनं अफसाईडला मुवमेंट केलेलं आहे एकदम क्लिअरली कारण की आपण काय बघितलेलं आहे एकोणीस हजार सातशे पन्नासवरती स्ट्रॉंग बोटला आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी बाईंग दिसतंय म्हणजे कॉल साईडला बाईंग दिसतं तिथं एक सपोर्ट घेतलेलं आहे चांगलं सपोर्ट घेऊन अफसाईडला ओके तर चला हे एक दाखवलं आहे आता इथून बघा इथून मार्केट कावर फिरलं आहे हे जे लेवल आहे इथून मार्केट कावर फिरलं आहे कारण की इथं पण काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे तुम्ही जर बघू शकता या ठिकाणी ओके तर इथं हँगिंग मॅन पण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेलं आहे जे की बॅरिश हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ओके आणि जण ते म्हणेल जण चार्ट पॅटर्न काहीजण कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठलंही म्हणेल पण या ठिकाणी आल्यावर तुम्ही जर हे चेक केलं तर आता हे लेवल कुठला आहे बघू शकता तुम्ही ओके आठ एकोणीस हजार आठशे आड़ अडुसष्ट तर आपण काय करूया एकोणीस हजार पन्नासला धरूया एकोणीस हजार आठशे पन्नासचा धरूया किंवा एकोणीस हजार नऊशेचा धरूया एकोणीस हजार नऊशे जर आपण धरलं आहे तर कॅल्क्युलेशन करून ह्याच्यामध्ये तर एकोणीस हजार नऊशे कुठं आहे तर या ठिकाणी आहे अगा एकोणीस हजार नऊशे ओके एकोणीस हजार नऊशेचं हे स्ट्राईक प्राईज आणि ह्याचं कॉल सेडचं आपण जर बघितलं या ठिकाणी तीस हजार तीनशे पस्तीस ओके तीस हजार तीनशे पस्तीस आणि इकडं पुढ सेडचं बघितलं या ठिकाणी एकोणीस हजार फक्त आहे आता एकोणीस हजारपेक्षा हे तीस हजार थोडंसं जास्त आहे की नाही हो की नाही म्हणजे इकडचं स्ट्राँग परडा भारी आहे इकडचा जो पल्ला आहे तो एकदम स्ट्राँग आहे मग मार्केटला तुम्हाला जसं म्हटलं इकडचं जर स्ट्राँग राहिलं तर आपल्याला एक रेजिस्टन्स भेटेल तिथून मार्केट खाली पडेल आणि सेम तुम्ही इथं बघू शकता आता बघा या ठिकाणी याच्यापेक्षा म्हणजे हे कमी आहे इकडचं पुट साईडचं एकोणीस हजार आहे आणि कॉल सेडचं फक्त तीस हजार आहे ओके okay, तर म्हणजे आता कॉल सेटचं भारी आहे म्हणजे आता इथं रेजिस्टन्स भेटलेला आहे आपल्याला आणि तिथून बघू शकतो इथून मार्केट नक्कीच रे रजिस्टन्स घेतलेला आहे आणि तिथून मार्केट खालीच पडलेलं आहे ओके okay, तर या हिशोबाने तुम्ही काय करू शकता याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता आता सिम्पली तुम्हाला काय सांगतो मी आता ते नीट लक्ष देऊन ऐका का की तुम्हाला कधी बघायचं चेंज नव्ह आहे आता हे तर ज्या साईडला आता मागच्या चार्टवर आपण बघितलं ज्या साईडला आता स्ट्रॉंग हे आहे म्हणजे एक प्रकारचं म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला काढता येईल ज्या साईडला स सा, जास्त म्हणजे बाईंग आहे कॉल शेड की पुढ शेड त्या साईडला आपण काय करू शकतो अशा प्रकारचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण काढू शकतो आहे ओके तर ह्याच्यानंतरनं आता इथे एक आपल्याला म्हणजे हे सगळं सपोर्ट रेजिस्टन्स आणि तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स पण कसं काढायचं याचं पण एक डिटेल व्हिडिओ बनवलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता वरती आय बटनवरती लिंक देतो आहे आता ह्याचा वापर कधी करायचा आणि कसं करायचं हे पण तुम्हाला सांगतो आपण काय करूया आता एक बँक निफ्टीमध्ये पण एक म्हणजे ह्याचं हे बघूया या ठिकाणी आता बँक निफ्टीचं बघूया आपण थोडंसं ओके तर आता इथं बघा हे लेवल कुठून आहे इथून इथून बघू आपण इथून एक बँक निफ्टीचं तर हे लेवल आहे चोवेचाळीस हजार आठशे तर इथं आपण थोडंसं वरती बघूया चव्वेचाळीस हजार नऊशेचं लेवल ओके तिथून मार्केट वरती साईडला गेलेला आहे चव्वेचाळीस हजार नऊशे बँक निफ्टीमध्ये आपण याला चेंज करूया या ठिकाणी निफ्टीच काढून येतो बँक निफ्टी ठेवूया ओके चव्वेचाळीस हजार नऊशे तर चव्वेचाळीस हजार नऊशेचं एक हे कुठं आहे बघा या ठिकाणी चव्वेचाळीस हजार नऊशेचं हे आहे स्ट्राईक प्राईज ओके आणि याचा आपण लेफ्ट साईडला बघितलं तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे ओके थोडंसं क्लिअर करतो आहे चोवेचाळीस हजार नऊशे आणि ह्याचं बघितलं इकडं अठ्ठेचाळीस हजार पाचशे इकडं मायनस आहे आणि जर पुट साईडला बघितलं तर पंचवीस हजार पाचशे प्लस आहे आता हे मायनस आहे आणि हे पंचवीस हजार प्लस आहे म्हणजे स्ट्राँग कुठलं आहे याच्या मान्यता मानण्याप्रमाणे हे स्ट्राँग आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा हे स्ट्राँग आहे म्हणजे पुट साईडचं स्ट्राँग आहे म्हणजे एक कॉल साईडला म्हणजे पुट साईडला इकडचं जसं म्हणलं तुम्हाला स्ट्राँग असलं तर एक कॉल साईडला आपण म्हणजे एंट्री करू शकतो पुट साईडला स्ट्रॉंग जर इथं बाईंग असेल आता इकड़े अठ्ठेचाळीस हजार मायनस आहे इकडं पंचवीस हजार प्लस आहे म्हणजे इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळाला आहे स्ट्रपोर्ट कुठं कशाला मिळालाय चोवेचाळीस हजार नऊशेच्या लेवलला एक सपोर्ट मिळाला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी हे चौवेचाळीस हजार नऊशेचं जे आहे इथून एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळालं त्यानंतर ना मार्केट आप साइडला मुवमेंट केलेलं आहे आता हे एक बघूया आणि आता इथं वरती एक बघूया लास्ट हे आता इथं बघा हे आहे पंचेचाळीस हजार तीनशे तर आपण बघूया पंचेचाळीस हजार चारशेचा आपण एक राऊंड फिगर एरिया बघूया पंचेचाळीस हजार चारशेचं एक म्हणजे स्ट्राईक प्राईज बघूया तर पंचाळीस हजार चारशे कुठं आहे या ठिकाणी इथं आहे पंचेळीस हजार चारशेचं तर हे आहे पंचेस हजार चारशेचं एक स्ट्राईक प्राईज आणि त्याचं चेंज इन ओवाय बघूया या ठिकाणी पन्नास हजार आहेत ओके आणि इकडचं बघूया चोवीस हजारच आहेत फक्त मग या मानाने इकडचं जास्त आहे स्ट्रॉंग म्हणजे कुठलं आहे कॉल साईडचं स्ट्राँग आहे मग आपल्याला आता इथं एक रेजिस्टन्सच भेटू शकतं आहे ओके म्हणजे आपल्याला इथं काय दिसलं आता पंचाळीस हजार चारशे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथं या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स पंचाळीस हजार चारशेच्या ठिकाणी तिथून मार्केट रेजिस्टन्स घेऊन खाली पडलेलं आहे ओके एवढं सिम्पल समजलं तुम्हाला आता याला तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली वापर कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो आता मी ओके तर आता इथं मी काय केलेलं आहे सपोर्ट रेझिस्टन्स पण तुम्ही असं प्रकारे ड्रॉ केलं तर तुम्हाला हे चेंज इन ओवायचं कधी वापर करायचं आहे ते तुम्हाला सांगतो आता मी ओके आणि तुम्हाला थोडक्यात मी हे सांगायचं की आता इथं मी ऑप्शन चेनवर जातो आहे जर समजा कधी पण ओके आता तुम्ही म्हणलात की स्ट्राईक प्राईजमध्ये इथं आपण ज्या साईडला इथं जास्त चेंज इन ओवाय असतं ते साईड एकदम स्ट्रॉंग असतं आणि सिम्पली अजून एकदा समजून घ्या इकडचं जर स्ट्रॉंग राहिलं हे ओवाय जर स्ट्रॉंग राहिलं तर आपल्याला एक रेजिस्टन्स भेटून खाली जाऊ शकतं आहे तुम्हाला हे चेंज होऊन व्हावं सारखं चेक करत राहावं लागेल नाही तर काय होईल कधी वेळेस आता तुम्ही स्ट्राईक प्राईस समजा या ठिकाणी इथं पंचाळीस तीनशे एक स्ट्राईक प्राइस आहे आणि तुम्ही बाईंग केलं इथं काय केलं इथं एक पुट साईडला जातो आणि तुम्ही बाईंग केलं पण थोड्या थोड्या वेळानं का होतं इथं बदलत असतं तुम्ही जर ते लक्ष नाही दिलं आणि इकडचं जर माणसं पूर्ण इकडचे जर लोक जर सगळे बाहेर जे इकडं आले पोर्ट साईडला जर बाईंग करला आले तर हिकडचा परडा भारी पडू शकतो आणि तुमचं कॉल साईडला जायचं या ठिकाणी काय होईल पोर्ट इथं म्हणजे जाऊ शकतं असं म्हणजे हे पण चेंज होऊ शकतं मग तुम्ही ज्यावेळेस बाईंग करताय ना ॲक्युरेट म्हणजे इथं सारखं कर चेक करत राहा याच्यामध्ये स्ट्रॉंग कुठला आहे त्या साईडलाच बाईंग करा जर इकडं स्ट्राँग असेल तर तिथून एक रेजिस्टन्स घेऊन खाली पडू शकतं इकडं स्ट्रॉंग राहील तिथं तिथून एक सपोर्ट घेऊन वरच्या साईडला मार्केट मुवमेंट करू शकतं आणि जर दोघांचं पण चेंज इन ओवाय जर सेम राहिलं ओके चेंज इन वाई इकडं पण सेम आहे आणि इकडचं पण अमाऊंट सेम आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल हे जे व्हॅल्यूम दिलं आहे बाजूला तर हि तर व्हॅल्यूमला बघू शकता तुम्ही नीट क्लिअरली तुम्हाला दाखवतो आहे तर ह्याचं व्हॅल्यूम किती आहे बावीस लाख एकवीस हजार आहे ओके तर हे पंचेचाळीस हजार तीनशेचं आणि तेच तुम्ही इकडे बघू शकता सत्तावन्न लाख तीन हजार आहे ओके तर दोन्हीमध्ये डिफरन्स कुठला आहे तर हे स्ट्रॉंग आहे तुम्ही व्हॅल्यूम बघून पण ठरवू शकता कारण व्हॅल्यूमवर पण मार्केट काय होतं ट्रेंड चेंज करू शकतं व्हॅल्यूम पण तुम्हाला चेक करायचं आहे आणि इकडचं काय ओपन इंटरेस्ट हे आठवड्याच्या हिशोबाने असतं इथं जे आपण वीकली स्ट्राईकला म्हणजे वीकली जे लावलेलं असतंय ना एक्सपायरीचं त्या डेटवरती असतंय तर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर सेम दिसलं चेंज इन वयामध्ये तर तुम्ही वॅल्यूम पण बघू शकताय ओके हे तर कळालं तुम्हाला आता मी इथं काय करतो तुम्हाला ह्याचा वापर कधी करायचा नेमका तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे ते सांगतोय ज्या वेळेस मार्केट असं सेंटरमध्ये राहिलं तर तुम्ही एंट्री करू नका ज्यावेळेस समजा आता तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केला आता इथं समजा मार्केट असा इथपर्यंत आला आणि इथे एक रेजिस्टन्स आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी एक स्ट्राईक प्राईज सिलेक्ट करायचं त्याचं तुम्हाला चेंज इन ओवाय डाटा बघायचा आहे एकोणीस हजार आठशे पासष्टवर आहे तुम्हाल तर तुम्हाला काय करायचं एकोणीस हजार नऊशेचं तर बघायचं आहे किंवा म्हणजे पुट साईडला जायचं असेल तर तुम्हाला इंधमनी हितलं असेल कॉल साईडला जायचं असेल तर तुमचं इंधमनी हितलं राहील म्हणजे तुम्हाला जर कॉल साईडचा विचार करायचा असेल तर तुम्हाला एकोणीस हजार आठशे पन्नासचं तुम्हाला चेंज इन ओवाय चेक करायचं आहे आणि तर तुम्हाला पोट साईडचा विचार करायचा असेल तर एकोणीस हजार नऊशेचं तुम्हाला काय करायचं चेंज इन ओवाय तुम्हाला डाटा चेक करायचा आहे ज्या साईडला पण म्हणजे कॉल किंवा पोटमध्ये ज्या साईडला डाटा स्ट्राँग राहील त्या साईडला तुम्हाला एंट्री या ठिकाणी घेता येईल जर ह्या साईडला कॉल साईडचा असेल तर तिथून एक सप रेजिस्टन्स मिळून खाली जाईल आणि ह्या साईडला जर स्ट्रॉंग डाटा राहील तर एक सपोर्ट मिळून अप साईडला जाईल नीट लक्ष द्या मित्रांनो तुम्हाला सपोर्ट रजिस्टन्स केल्यानंतर केल्यानंतरनं ज्या साईडला सपोर्टला आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकोणीस हजार आठशेचं तुम्हाला चेंज इन ओवाय चेक करायचं आहे कॉल साईड आणि पुट साईडला जर कॉल साईडला जास्त असेल तर त्या ठिकाणी समजून घ्या हे रेजिस्टन्स आहे तुम्ही ब्रेक करून खाली जाऊ शकतं मार्केट आणि जर पुढ साईडला जास्त राहील तर त्या ठिकाणी एक सपोर्ट घेऊन वरच्या साईडला मार्केट जाऊ शकतं ओके नक्कीच आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा डिटेल चेंज इन ओव्याबद्दलचा हो माहिती समजलेला असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करून मला एक सिग्नल द्या की तुम्हाला यस हा व्हिडिओ समजलेला आहे म्हणून आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर येणारे पुढचे पण व्हिडिओज बघायचे असतील तर छान सुंदरसं कॉमेंट करून टाका आणि एक चॅनलला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज यार सबस्क्राइब करून टाका कारण की येणाऱ्या अशाच प्रकारच्या सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी मी अजून पण बरेच काही व्हिडिओ मी आणत राहीन आणि तुम्ही या गोष्टीवरती सगळ्या गोष्टीवरती मी फक्त एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीनंतरनं एक स्वतःचा रिसर्च अॅनालिसिस नक्कीच करा कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे बाकी याच्यानंतर तुमच्या स्वतःच्या जबाबदारी ते ट्रेड घ्या असंच भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड थँक्यू सो मच